पहिल्या दिवसापासून ललित पाटीलवर सहा आरोपी करावं, जे जे ललित पाटीलवर गुन्हे दाखल करणार आहेत ते गुन्हे डीनवर करावे अशी आमची मागणी आहे. आज महिना होऊन गेला तरी ललित पाटीलच्या प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांना अटक केली नाही. हसन मुसीफ साहेबांना मी पत्र देतोय, पण आता सगळेच कलंकित लोक आहेत आणि कलंकित लोक कलंकित लोकांची काय चौकशी करणं हा प्रश्न पडलेला आहे. ललित पाटीलला मोका कारवाई केली असं समजलंय, त्याच्याबरोबर 14 आरोपींना केलंय, पण ही कारवाई अर्धवट राहिली. 9 महिने ससूनमध्ये ज्यांनी त्याला ठेवला, 45 जीवन जगण्याला, अंमली पदार्थ विकण्याला प्रोत्साहन दिलं, ते संजीव ठाकूर ससूनचे डीन यांना मोका लावा अशी आमची मागणी आहे. पहिल्या दिवसापासून ललित पाटीलवर सहा आरोपी करावं, जे जे ललित पाटीलवर गुन्हे दाखल करणार आहेत ते गुन्हे डीनवर करावे अशी आमची मागणी आहे. ललित पाटीलची आणि संजीव ठाकूरची नार्को टेस्ट केली पाहिजे, ह्याच्यामध्ये मोठे मासे गळायला लागतील. आज पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हे सगळं बसत नाही. तरी आज महिना होऊन गेला तरी ललित पाटीलच्या प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांना अटक केली नाही. आणि जी म्हैसकर साहेबांच्या अध्यक्षेखाली जी आलेली कमिटी होती ह्याचाही अहवाल अजून पोचलेला नाही. पण ललित पाटीलनी सातत्यानं पैसे आणि सोनं हे संजीव ठाकूरांपर्यंत पोचवलंय ह्याची सगळी माहिती पोलिसांनी काढावी. जो रोजीचा आहरण आहे या आहरणाने बी त्याला मदत केली, फ्लॅट दिला, महिलांचा वावर होता, पोलीस तिथं नेऊन सोडत होते. म्हणजे 45 जीवन आणि ससूनमधनं तो अंमली पदार्थ विकत होता, त्याचे 2 साथीदार पोलिसांनी अटक केली. ललित पाटीललाही त्याच्यामध्ये आरोपी आहे, पण ललित पाटील तांत्रिक काय पोलिसांची अडचण होती म्हणून त्याला अटक नाही केली. पण ललित पाटीलबरोबर संजीव ठाकूरांना मोका कारवाई करावी. जे पोलीस अधिकारी बंडतर्फे गेलेत, जे पोलीस बंडतर्फे गेलेत ह्यांच्यावर कारवाई करावी. ज्या ज्या डॉक्टरनी ह्याला मदत केली ह्यांच्यावर मोका करावा अशी आमची मागणी आहे. आणि हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे जावा आणि आमची तरुणाई पुणे शहर आमचा अंमली पदार्थापासून वाचवावं. ज्या हुक्का पार्लरमध्ये आज गांजा विकला जातो पोलिसांनी त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आज त्यांनी पैशाचा मोह सोडावा आणि पुणेकरांची तरुणाई वाचावी एवढी आमची पुणे पोलिसांना विनंती आहे. आणि ह्याच्यामध्ये जे जे सोनं पोलिसांना दिलं, संजीव ठाकूरला दिलं, अनेक लोकांना दिलं आणि हवालामार्फत ज्यांनी पैसे दिले, जे जे गुन्हेगार मदत करत होते ह्याच्यामध्ये सगळ्यांवर मोका कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. हसन मुसीफ साहेबांना मी पत्र देतोय, पण आता सगळेच कलंकित लोक आहेत आणि कलंकित लोक कलंकित लोकांची काय चौकशी करणं हा प्रश्न पडलेला आहे. हसन मुसीफ साहेबांना बी ईडीची काहीतरी चौकशी चालू आहे आणि ते काय आता ह्याची चौकशी करणार आहे, म्हणजे प्रश्नच नाही. चोरांच्या हातातलं हे राज्य आता बदलायची वेळ आलेली आहे. आणि आज महाराष्ट्र स्थिर नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन आहे, धनगर आंदोलन आहे, ओबीसीचे आंदोलन आहे आणि सरकारने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ह्या आमच्या जनतेवर. हे आता तुम्ही तुमचे राजकारण काय गोष्टी ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा, तुमचं सरकार वाचवा, काय तुम्हाला करायचं ते करा. पण ह्याच्यामध्ये तातडीनं निर्णय घेऊन दिनला मोका कारवाई करावी अशी आमची मागणी. ससूनवर मेहरबान असल्याशिवाय अजून महिना होऊन गेले, 6 महिना होत आले. डीनवर साधं निलंबित नाही, साधी चौकशी नाही, कुठलंच अजून त्याचं नाही. त्याला सह आरोपी करून मोका करावा ही आमची मागणी. त्याला बाकी निलंबित बंडतर्फे हा विषयच नाही राहिला, ह्याला मोकामध्येच घातला पाहिजे त्याला. कारण हा बॅरेटिक हा विषय काय माहिती का, आरोग्याचा विषय नाही आहे, हा आजार नाही आहे. बॅरेटिक म्हणजे तुमची पोट कमी करणं, तुमचे बाकी काय व्याधी नसतात. आणि हा जर जेलमध्ये राहिला असता तर सात्विक जेवण करून तो 8 महिन्यात 50 किलो त्याचं वजन कमी झालं असतं, एकदम तडतडीत झाला असता. पण याला पैसे घेऊनच संजीव ठाकूरांनी त्याला व्यवसाय करण्याला मदत केली. आज पण नाशिकमधून काही 5 किलो सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे. अहो हे सोनं त्याच्याकडे सापडते, पोलिसांना दिलेलं, पोलिसांना डीनला दिलेलं, हे काढा ना, हे अजून 22 किलो निघेल. काही गुन्हेगारांना दिलेलं, काही नेत्यांना पाठवलेलं, म्हणून याची नार्को टेस्ट करा ही आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी. तपासामध्ये अनेक राजकीय नेत्यांची वगैरे नावं येणार आहेत, ते काही तुमच्यापर्यंत काय आले का? नार्को टेस्ट केली तर लिगली नियमानुसार सगळ्यांची नावं निघतील. ललित पाटीलची आणि संजीव ठाकूरांची नार्को टेस्ट केली तर अनेक तुम्हाला मोठे मासे दिसतील आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने तपास झालेला दिसेल. आमची मागणी की केंद्रीय तपास यंत्रणेतून याचा तपास झाला पाहिजे.